लॉकडाऊनच्या तिसऱ्या सत्रातही गोरगरीब गरजू आणि कष्टकऱ्यांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे अनेक संस्था संघटनांकडून जेवणाच्या पाकिटासह रेशनच्या धान्याचं किट जीवनावश्यक वस्तू मास्क आणि सॅनिटायझरची मदत करून माणुसकीची परंपरा जपली जाते तसंच संचारबंदीमुळे यंदा ज्योतिबा यात्रा रद्द झाल्यानं वाडी रत्नागिरीतील छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं जोतिबा डोंगरावरील गरजू व्यक्तींना आज जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरीतल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं आज गरजू लोकांना अन्नधान्याच्या किटचं वाटप करण्यात आलं किटमध्ये तांदूळ गहू तेल चटणी मीठ साबण अशा विविध जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे ज्योतिबा डोंगरावर सुमारे सात हजार लोकसंख्या असून त्यातील ऐंशी टक्के समाज हा गुरव समाज आहे या गुरव समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा देवपूजा असून त्यांचा उदरनिर्वाह त्यावरच चालतो दरम्यान उर्वरित वीस टक्के समाज हा मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या आधारे व्यवसाय करतात यंदा चैत्र यात्रा रद्द झाल्यामुळे नुकसान झालंय त्याची दखल घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं किट वाटपाचा निर्णय घेण्यात आल्याचं अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलं डोंगरावरील एकशे सत्तर गरजू लोकांना किट देण्यात आलं या किटमधील सामुग्री साधारण एक महिना पुरेल असं त्यांनी सांगितलं यावी देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर शिवाजी जाधव महादेव दिंडे सरपंच राधा बुणे माजी उपसरपंच जगन्नाथ दादरणे ज्योतिबा पुजारी समिती अध्यक्ष नवनाथ लादे सचिव विजय पवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते देवल क्लब इथल्या देवस्थान समितीच्या कार्यालयात किट तयार करण्याचं काम सुरू आहे किमान एक महिना पुरतील एवढ्या जीवनावश्यक वस्तूंचा या मध्ये समावेश आहे फिजिकल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेच्या निकषांचं पालन करून हे काम सुरू आहे कोरोनाच्या काळात सेवा बजावणाऱ्या कळंबा गावातील ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य पैलवान सेनेच्या वतीनं करण्यात आला तसंच यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांना रेशन किट आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळी पैलवान सेनेचे अध्यक्ष सागरभाऊ इडके उपमहाराष्ट्र केसरी रामा माने भगवान तिवले अरुण टोपकर अक्षय माने अमोल पाटील चिन्मय तिवले वैभव लोंढे राहुल भवड नितीन खडके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते